आणि सध्या अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार मालेगावमध्ये दाखल झाले असून त्यांनी मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेतली. आसिफ शेख मालेगाव मध्यमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आसिफ शेख हे मालेगाव मध्यमधून अपक्ष उमेदवारी करण्याच्या हालचाली त्यांच्या सुरू होत्या. दरम्यान आसिफ शेख हे अजित पवारांच्या गळाला लागतात का हे पाहणं महत्वाचं ठरतंय. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून विविध मतदारसंघांमध्ये आपलं बळ किती आहे, तिकडे आपण उमेदवार देऊ शकतो का या संदर्भात चाचपणी केली जाणार आहे. आणि सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा आहे. आज मालेगाव धुळ्याचा दौरा आहे आणि मालेगाव मध्यमधून आसिफ शेख हे उमेदवार किंवा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आसिफ शेख यांची भेट घेतली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.